योग्य आहे मान्य आहे, पण लढाई तर लढायची आहे. आणि समोरून पण उमेदवार जाहीर झालेला आहे, समोर शरद पवार आहेत नाही म्हटलं तरी, उद्धव ठाकरे आहेत नाही म्हटलं तरी, आणि त्यांचा उमेदवार आहे. कशी वाटते लढाई? सोपी वाटते? टफ जाईल? काय वाटतं? मी प्रत्येक लढाई ही टफच मानत असते, कारण लढत असताना आपल्याला कोणाच्या तरी विरोधात काम करावं लागतं आणि त्यामुळे ते टफ असतं. माझा स्वभाव असा आहे की मी कोणावर वैयक्तिक द्वेषाने कधीच काम करत नाही आणि हा स्वभाव मुंडे साहेबांनी मला त्यांच्या गुणातून आलेला आहे. तर मी मुद्द्यांवर काम करते आणि बऱ्याच वेळा निवडणूक मुद्द्यांवरून घसरते आणि त्याच्यावेळी मला खूप त्याच्या यातना होतात. माझा विचार असा आहे की हे तगडेच लोक आहेत. आता पवारसाहेब सगळ्यात दिग्गज राजकारणी आहेत, त्यांच्याविरुद्ध लढणं माझ्यासारख्या छोट्या मुलीलाही ताकदीनेच लढावं लागणार आहे. तुम्ही सांगितलं असं तर उद्धवजी पण त्या महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि हे सगळे राजकीय विषय आहेत. वैयक्तिक कोणाचा संबंध तर चांगलेच आहेत प्रत्येकाशी, पण आमचे मुद्द्याचे विषय आहेत आणि ती लढाई टफ समजून मी लढते, सोपी समजून लढत नाही. पण विश्वास आहे की अंतिम जो निकाल असतो तो नक्कीच सकारात्मक असतो. बीड जिल्ह्याची जनता फार हुशार आहे, फार.